29 सप्टेंबर 2023 रोजी सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रशीद खान यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. इतकंच नाही तर बालशोषण आणि बालतस्करीचा सुद्धा आरोप करण्यात आलाय. आदित्य ठाकरे यांना अटक करून कोठडीत चौकशी करण्याची मागणी सुद्धा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्यात यावी असं आदित्य ठाकरे यांनी कॅव्हेट दाखल केलंय. त्यावर नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या होती, मग तुम्हाला चालू असलेल्या कोर्टाच्या केसमध्ये तुम्हाला एवढी का चिंता वाटते? आदित्य ठाकरे तिथे उपस्थित नव्हते ना, तिथं आत्महत्या होती, मग तुम्हाला कॅव्हेट दाखल करण्यासारखं का वाटलं? आमदार नितेश राणे यांचा सुषमा अंधारे यांनी जोरदार समाचार घेतलाय. ज्याच्या संबंधाने वाद आहे त्याला ते कळलं पाहिजे की काय प्रोसेस चालू आहे. तो त्याचा अधिकार आहे जाणून घेण्याचा, आणि म्हणून त्या संदर्भामध्ये 13/10/2023 सन्मान्य नेते आदित्यजी यांच्या वतीने एक आयए दाखल झालेली आहे. याचिकेत करण्यात आलेल्या आरोपांच्याकडे पुराव्यांच्या आधारे कोर्ट बघत असतं. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.